यंदाच्या कुंभमेळ्यात पहिल्यापासून महिलांसाठी स्वतंत्र आखाडा आणि शाही स्नानासाठी स्वतंत्र जागेची मागणी लावून धरणाऱ्या या आहेत साध्वी त्रिकाल भवंता। साधू महंत सर्वसामान्य नागरिकांपासून प्रशासनाचंही लक्ष वेधून घेण्यात सुरुवातीपासूनच त्या यशस्वी ठरल्या। आखाडा परिषदेच्या मान्यतेनुसार 13 आखाडेच असल्यानं 14वा आखाडा होऊ शकत नाही असा दावा करत साधू महंतांनी स्वतंत्र जागेचा प्रस्ताव अमान्य केला। तर साधू साध्वी असा भेदभाव नाही, त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र जागा नाही असं म्हणत प्रशासनानं स्वतःला या वादातून दूर ठेवलंय। अखेर गेल्या 8 दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर प्रशासनानं साध्वीला नाशिकच्या साधुग्राममध्ये 2 प्लॉट देऊ केलेत। त्यातच आता साध्वींनी स्वतंत्र ध्वजारोहणाची घोषणा करून पुन्हा नवा वाद उकरून काढलाय। आखाड़े का ध्वजारोहण का डेट अभी संभावित निर्धारित किया गया है 18 तारीख को, और उसमें हम लोग झंडारोहण अच्छे से करेंगे। प्रशासन की तरफ से दिक्कत नहीं आनी चाहिए, प्रशासन ने तो सभी आश्वासन दिया है, सुरक्षा सम्मान स्थान और अलग से घाट का भी उन्होंने हमें आश्वासन दिया है, तो प्रशासन व्यवस्था कर रहा है, तो मुझे लगता है प्रशासन को किसी प्रकार की दिक्कत नहीं आनी चाहिए। 19 ऑगस्टला आखाड्यांचं ध्वजारोहण असताना साध्वीनं मात्र महिला आखाड्याच्या ध्वजारोहणासाठी 18 ऑगस्टचा मुहूर्त शोधलाय। या सोहळ्याचं निमंत्रण थेट मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी साध्वीनं मंत्रालय गाठलं। साध्वीच्या या निर्णयामुळे साधूंमध्ये नाराजी पसरली आहे की वो अपने ही मर्जी से सारा काम न करें और वो बुजुर्गों के ऊपर छोड़ दें, नहीं इसमें आपस में बेमनसूता हो सकती है और यानी कि मेला में अर्चन एक बाधा उत्पन्न हो सकती है जो कि मेला सुचारू रूप से न चल सके, ऐसा बाधा उत्पन्न हो सकती है। 19 ऑगस्टला आखाडा परिषदेचं साधुग्राममध्ये ध्वजारोहण होणार आहे, त्याआधी 18 तारखेला शहरातून शोभायात्रा निघणार आहे। त्याच दिवशी साध्वीनं ध्वजारोहण ठेवल्यानं त्यावरून वाद उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्यामुळे या ध्वजारोहणाला प्रशासन परवानगी देणार का असा प्रश्न आहे। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।